नेमका संजय निरुपम यांच्या प्रचाराचा दिवस आणि अशातच महावीर जयंती आहे. संजय निरुपम यांनी महावीर जयंतीचा औचित्य साधत आज जैन मंदिराला भेट दिली. नेमकं काय भावना होती आपण संजय निरुपम यांच्याकडनं जाणून घेऊया. सर, महावीर जयंती प्रचारादरम्यान आली जैन मंदिर. आज महावीर जयंती आहे आणि महावीर जयंतीची आपण सर्वांना आम्ही शुभेच्छा देतो. जैन समाज भगवान महावीर चे अनुयायी आहेत आणि त्यांच्याकडून आज एक मोठा कार्यक्रम इकडे आहे. यासाठी जो जैन गुरु आहेत त्यांचा आशीर्वाद मी घेतला आणि बरोबर तो जैन समाजचे जो लोक आहेत त्यांना पण एक शुभेच्छा दिली, त्यांचा आशीर्वाद मागितला. पुढचा कार्यक्रम काय? पुढचा कार्यक्रम पदयात्रा, लोक वेट करत आहेत. सकाळपासून घराबाहेर पडलेल्या संजय निरुपम यांचा प्रचार आता दुपारी सुद्धा रंगात आलेला आहे. पदयात्रा गोरेगाव पूर्व परिसरामध्ये संजय निरुपम यांची सुरू आहे. यापूर्वी जैन धर्मस्थळाला संजय निरुपम यांनी भेट दिली आणि यानंतर संजय निरुपम यांचा डोअर टू डोअर पदयात्रा जी आहे आपल्या स्लम भागामध्ये गोरेगाव पूर्व परिसरातली सुरू आहे. यानंतर संजय निरुपम यांच्या प्रचारामध्ये काही वेळ जे आहे ते ब्रेक घेणार आहेत. त्यानंतर जेवणासाठी संजय निरुपम यांचा ब्रेक असणार आहे आणि त्यानंतर पुन्हा 4 वाजतापासून संजय निरुपम यांचा प्रचार सुरू होईल, ज्यामध्ये रोड शो आणि संध्याकाळी कॉर्नर मीटिंग इत्यादींचा समावेश आहे. त्यासुद्धा आपण दाखवतो. सकाळी 9 वाजल्यापासून साधारण 5 तासांचा प्रवास झाल्यानंतर संजय निरुपम घरी जेवणासाठी पोहोचले आहेत. सर, कशा पद्धतीनं आज सकाळचं पहिलं सत्र तुमच्या प्रचाराचं होतं आणि कशा प्रकारच्या प्रतिक्रिया लोकांकडनं मिळत आहे आणि एकंदरीत किती वेळ तुम्ही घरी असता या प्रचारादरम्यान? आज सकाळचा सत्र फार चांगला होता. सकाळी सकाळी आम्ही दिंडोसीमध्ये जो जैन कम्युनिटीची मीटिंग होती त्याच्यामध्ये जाऊन जो त्यांचे गुरुजी होते त्यांचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर कामा इस्टेटमध्ये जो आज आमची पदयात्रा होती तो पदयात्रामध्ये खूप आमचे लोक होते. तिकडे मी प्रत्येक वर्ष दोन तीन वेळा मी जातो. त्यांचा भंडारा असतो, गणपती असतो, त्यांचा जे काही प्रोग्राम आहे, त्यांचा जो निवडणुकीचा प्रचार होता त्यामध्ये त्या प्रचारादरम्यान मी त्या विभागात गेलेले आहोत. आणि तिकडे राहणारे लोक खूप असं आहेत जो आमचे माझे मतलब व्यक्तिगत परिचयचे आहेत. त्यांचे मी ते सगळे मला ओळखतात, मी त्यांना ओळखतो तिकडे. तो आज एक चांगला प्रतिसाद भेटला मला आणि झोपडपट्टीमध्ये एकदम से जो गल्ली अल्ली आहे गल्लीमध्ये खूप डायरेक्ट लोकांना कनेक्ट करण्यामध्ये माझा एक प्रयास असतो की 20,000 लोकांकडून पदयात्रामध्ये पोचायला पाहिजे. तो 20 पाठ आज मी आम्ही कंप्लीट केलेला आहे. 20 पाठ आता म्हणजे 20,000 लोकांचा जो बस्ती आहे त्याच्यामध्ये आमचं आज काम झालं. आता सेकंड जो सत्र आहे त्याच्यामध्ये 30-35-40,000 लोकांकडून एक संपर्क किंवा संवाद साधण्याचा प्रयत्न आम्ही करणार. तो 50,000-60,000-70,000 लोकांकडून डेली संपर्क साधण्याचा प्रयत्न आहे. जेवण कंटिन्यू करा. आपल्यासोबत संजय निरुपम यांच्या पत्नी गीता निरुपम आहे, त्यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत. सतत बिझी असतात प्रचारादरम्यान संजय निरुपम, त्यांना आम्ही नेहमी बघतो. तुम्ही प्रचारात सक्रिय दिसत नाही पण आम्हाला असं कळतं की एक बॅकबोन म्हणून तुमचं त्यांच्या प्रचाराला, त्यांच्या सगळ्या राजकीय कार्याला तुमचा हातभार असतो. कशा पद्धतीने असतो तो? सतत बिझी असणं हे काहीच नवीन नाही आहे. ते इलेक्शन असू दे नसू दे, सत्ता हातात आहे नाही आहे, निवडून आले नाही, तरीसुद्धा ते कायमच बिझी असतात. त्यामुळे आम्हाला त्याची सवय आहे. त्यांच्या प्रचाराच्या दरम्यान मी साधारणपणे जे माझा हातभार असतो ते मी बॅक ऑफिसमध्ये काही ज्या काही निर्णय घ्यायचे असतात ते त्यांच्याशिवाय घ्यावे लागतात ते मी घेते. त्याच्यानंतर सोशल मीडियामध्ये काही अपडेट्स असतात, आमच्या साईडनी काही पाठवायचं असेल तर त्याचीसुद्धा एक फायनल गो मला घेऊ विचारून करतात सगळे. तर असा माझा रोल असतो. निवडणूक सुरू आहे, प्रचार वगैरे तुमच्याकडनं सगळे प्रयत्न जोरात सुरू आहे पण निकालाची धाकधूक वाटते कुठतरी? नक्कीच वाटते, बिलकुल वाटते. कारण मतदार राजा जो असतो ना तो आपल्या तोंडावरती सगळ्यांना छान छान म्हणतात. आम्ही दोन्ही म्हणजे हे आमची चौथी वेळ आहे इलेक्शन लढण्याची. तर मागच्या 3 वेळेलाही आम्ही हेच अनुभवलं होतं की आम्ही समोर गेल्यानंतर चांगला स्वागत असतं,
चांगलं बोलले जातात, त्याच्यानंतर पदयात्रांना वगैरेही असतो चांग रिस्पॉन्स. पण एकदा ते मनामध्ये भीती असते की काय होईल काय माहिती, तर तो आत्ताही आहे. म्हणजे आताच ह्यावेळेला तरी आम्हाला बऱ्यापैकी आम्हाला वाटतंय की जी मोदी वेव मागच्या वेळेला होती ती बिलकुल नाही आहे. उलटी वेव चालू आहे आता, लोकांमध्ये नेगेटिव्हिटी आहे, लोकांच्या अपेक्षा भंग झालेला आहे. त्यामुळे तो एक भाग चांगला आहे की आम्हाला ह्यावेळेलाही खात्री आहे की आम्ही निवडून येऊ, तरी धाकधूक असतेच. अतिशय चांगली प्रतिक्रिया संजय निरुपम यांच्या पत्नी यांनी दिली आहेत. आणि जसं त्या म्हणाल्यात की खूप कमी वेळ, म्हणजे त्या जरी यूज टू झाल्या असेल त्या संजय निरुपम आणि त्यांना जो एक तास मिळतो त्यासाठी, तरी आपल्या सर्वांच्या नजरेतनं तो एक तास कमी आहे. मात्र आता ते आले आहेत घरी, त्यांना त्यांचा वेळ देऊयात. पुढल्या प्रचारात आपण संजय निरुपमसोबत असणारच आहोत. आणि नेमकं त्यांचं आता जे काही प्लॅनिंग, बॅक ऑफिसची कामं गीता निरुपम ह्या बघतात, तर ह्या सगळ्यावरती त्यांची चर्चा घरामध्ये असणार आहे. आणि त्यानंतर संजय निरुपम बाहेर पडल्यानंतर त्यांच्या रॅलीत आपण असू. आपल्यासोबत अजित आहे. अजितकडनं जाणून घेणार आहोत साधारण किती वर्ष झाले तुम्ही संजय निरुपम यांच्या सोबत आहे आणि कसं प्लॅनिंग असतं. मी साहेबांबरोबर गेल्या 19 वर्षापासून काम करतोय आणि माझं चौथी निवडणूक आहे साहेबांचं काम करण्याची. आणि आम्ही साहेबांना प्रत्येक घरामध्ये पोहोचण्यासाठी 2 सत्रामध्ये काम करतोय. मॉर्निंगचं आमचं सत्र असतं पदयात्रा, म्हणजे प्रत्येक नागरिकांच्या घरी जावे. आणि दुसरं सत्र असतं रोड शो. निवडणुकीचा निकाल म्हणजे सांगू का खरं सांगतो की हा यंदा संजय निरुपम हे हमकास जिंकून येणार आहेत. आम्हाला त्याच्यामध्ये प्रत्येक समाजाचा, प्रत्येक नागरिकाचा, म्हणजे मुस्लिम असो, हिंदू असो, मराठी असो, दलित असो, सगळ्यांचा सपोर्ट मिळत आहे. त्याच्यामध्ये 100% जिंकणार आहेत. आपल्यासोबत अक्षय खत्री आहे, त्याच्याकडनं जाणून घेणार कुठल्या जबाबदाऱ्या तुझ्यावर आहे आणि एकंदरीत काय रोल तू या कॅम्पेनिंगमध्ये निभवत आहे. मैं संजय निरुपम जी का पूरा सोशल मीडिया देखता हूँ, उनके प्लॅनिंग से लेकर वो जहाँ जाते हैं कहाँ पे कौन सी चीज़ सर्कुलेट होनी चाहिए और कौन से ऑडियंस तक पहुँचनी चाहिए, वो सब हम लोग पूरा प्लान करते हैं. एंड दैट इंक्लूड्स फ्रॉम व्हाट्सएप टू फेसबुक टू इंस्टाग्राम टू हिज ट्विटर. एंड लेट मी टेल यू, ही इज़ द ओनली लीडर इन मुंबई, प्रॉब्ली इन इंडिया, हू इज इन स्नॅपचॅट. उमेदवार संजय निरुपम यांच्या प्रचाराचं आता दुसरं सत्र सुरू झालं आहे आणि रोड शो संजय निरुपम यांच्याकडनं वर्सोवा परिसरामध्ये सुरू आहे. सर, रोड शो दरम्यानच हार घातले जात आहेत, विजयाचे हार असणार आहे. लोकांचा प्यार आहे, लोकांचा प्यारचे हार आहे. आणि मला असं दिसतो की लोकांमध्ये जबरदस्त प्रतिसाद आहे यावेळी. आणि हा जो आहे तो प्रतिसाद आहे मोदी सरकार फेलियरच्या विरोधात आहे. आमचे जो मेन प्रतिद्वंदी आहेत, स्पर्धी आहेत, गजाभाऊ किर्तीकर साहेब, त्यांनी 5 वर्षापासून काही केला नाही, त्यांच्या विरोधात पण लोकांमध्ये एक जबरदस्त रोष आहे, त्यामुळे हा प्रतिसाद आहे. मला कधी कधी वाटतो की हा जो निवडणूक होईल वन साइडेड होईल आणि काँग्रेस पार्टी नक्की जिंकेल. नेमकं आता मतपेटीतनं काय बाहेर पडतं हे बघावं लागेल. सकाळपासून संजय निरुपम यांचा प्रचार कसा होता हे बघण्याचा प्रयत्न डेव्हिड लीडर या कार्यक्रमातून आपण केलाय. आता आपण या ठिकाणी इथेच थांबतो.